एनडीआरएफच्या 10 बटालियनमार्फत स्कूल सेफ्टी प्रोग्राम अंतर्गत आपत्कालीन शालेय सुरक्षा व्यवस्थापन मार्गदर्शन वर्ग संपन्न. चिकोडी तालुक्यातील सदलगा या शहरी असणाऱ्या सदलगा हायस्कूल सदलगा संचलित न्यू इंग्लिश स्कूल मीडियम स्कूल येथे केंद्र शासनामार्फत शालेय विद्यार्थ्यांसाठी आपत्कालीन शालेय सुरक्षा व्यवस्थापनाचं मार्गदर्शन वर्ग आज घेण्यात आला. प्रारंभी प्रशालेचे प्राचार्य श्री एच एन सय्यद सर यांनी सर्व उपस्थितांचं स्वागत केलं. त्यानंतर टीम कमांडर संजीव कुमार, एन जयरामन, श्रीराम प्रसाद, गोविंदराव सुरवसे सर, ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन वर्गाचं उद्घाटन करण्यात आलं. प्रारंभी संजीव कुमार यांनी महापूर, भूकंप, आग, नैसर्गिक आपत्ती, मानवनिर्मित आपत्ती या संकटसमयी प्रारंभिक उपचार व उपाय कसे करावे याविषयी सविस्तर माहिती सांगितली. त्यानंतर पूर व्यवस्थापन, आग व्यवस्थापन, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विषयावर विद्यार्थ्यांसह प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. इमारतींना आग लागल्यानंतर त्यातून नागरिकांचं सुरक्षित स्थलांतर कसं करावं याचं प्रत्यक्ष प्रात्यक्षिकही दाखवण्यात आलं. या मार्गदर्शन वर्गामध्ये एनडीआरएफचे जवान कदम सुरेश, बिपिन साहू, योगेश मिसाळ, शंकर जाधव, कृपालसिंह जडेजा, मनोज कुमार, विठ्ठल शिंदे, वणूप्रसाद, रविशंकर उपाध्याय, देसाई दास दाजी, पी श्रीनिवास यांनी प्रत्यक्ष कृतीसह सहभाग घेतला. याप्रसंगी प्रशालेचे प्रशांत पाटील, सौपरीट मॅडम, पूजा पाटील, चेतन मायपनवर, भरत हुजके, मनोज खोत इत्यादीसह 800 ते 1000 विद्यार्थी उपस्थित होते. मराठी एस न्यूजसाठी सदलग्याहून सीमा कदम.